आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागवाड मधून काँग्रेसचे सीमंत पाटील यांचा विजय निश्चित. कागवाड सह कर्नाटकाला प्रभावशाली नेत्याची गरज. कागवाड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांचा विजय निश्चित असून केवळ कागवाड मतदारसंघच नव्हे तर कर्नाटक राज्याला सर्वांगीण विकासासाठी अशा प्रभावशाली लोकनेत्याची गरज आहे असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री सी एम इब्राहिम यांनी केलं. कागवाड विधानसभा मतदारसंघात अंतिम टप्प्यातील प्रचारात काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील दिवंगत नेत्यांच्या सभा होत आहेत. सभेदरम्यान श्रीमंत तात्या पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या छताखाली संघटित केलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा तापा पाहून काँग्रेस नेते मंडळीच्या डोळ्याचे पारणे फिटत आहेत. दिवसेंदिवस भाजप पक्षातील हजारो कार्यकर्ते श्रीमंत तात्या पाटील यांचे कार्य पाहून काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. कागवाड येथे प्रचारसभेत बोलताना कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री सी एम इब्राहिम म्हणाले, श्रीमंत पाटील यांनी स्वबळावर कागवाड मतदारसंघात राबवलेली जलकल्याणपर योजना ही सर्वसामान्य जनतेला तारणारी अशीच आहे. या प्रभावशाली लोकनेत्याचा विजय निश्चित असून केवळ कागवाड मतदारसंघ नव्हे तर राज्याच्या विकासाला अशा नेत्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते सुशांत पाटील, योगेश पाटील, के पी सी सी सदस्य किरण पाटील, कागवाड काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष विजय आकिवाटे, महादेव कोरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागवाडहून सचिन माने. मुख्यमंत्री आगोदर हेळता इतर इदक्ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೀಟ್ ಒಂದು ಕತೆ ಅದ. ನಿಜಾಮ್ ಹೈದರಾಬಾದ್ ಮಗಳಿಗೆ ಮದುವೆ ಫಿಕ್ಸ್ ಆಗ್ಯದ, ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಪ್ರಿಂಟ್ ಆಗ್ಯದ, ಡೇಟ್ ನಿಶ್ಚಿತ ಆಗ್ಯದ, ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಆಗ್ಯದ. ಮತ್ತೆ ಯಾವಾಗಪ್ಪ ನಾವು ಒಪ್ಕೋದೀನಿ, ಇನ್ನು ಅವಳು ಒಪ್ಪಬೇಕು ಹೇಳಿದಾರಪ್ಪ. ಸರಿಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪಿ ಎಂ ಅವರು ಭೇಟಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮೋದಿ ಹವಾ ಮೋದಿ ಹವಾ ಅಂತಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಸರ್? ಮೋದಿ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾರೋ ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಅನುಕೂಲ. ಮೋದಿ ಭಾಷಣ ಒಂದೊಂದು ಟೈಮಿಗೆ ಒಂದೊಂದು ಭಾಷಣ, ಒಂದ್ಸಲ ಬಂದಾಗ ದೇವೇಗೌಡ ಮಹಾನ್, ಎರಡನೇ ಸಲ ಬಂದಾಗ ದೇವೇಗೌಡ ಯೂಸ್ಲೆಸ್. ಎರಡು ದಿವಸದಾಗ ದೇಶದ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಒಪಿನಿಯನ್ ಚೇಂಜ್ ಆಗತ್ತಂದ್ರೆ ದುರ್ದೈವ. ಅನೇಕತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಕಂಡಂಥ ಭಾರತ ದೇಶ, ಈ ದೇಶದಾಗಿರೋಷ್ಟು ದೇವರು, ಈ ದೇಶದಾಗಿರೋಷ್ಟು ಜಾತಿ, ಈ ದೇಶದಾಗಿರೋಷ್ಟು ಭಾಷೆ ಪ್ರಪಂಚದ ಯಾವ ದೇಶದಾಗೂ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಅನೇಕತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಕಂಡಂಥ ನಾಡು ಅಂದರೆ ಅದು ಭಾರತ ದೇಶ. ಇವತ್ತು ಮೋದಿಯವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಭಾಷೆ ಅದಾವ, ಎಷ್ಟು ಜಾತಿ ಅದಾವ ಕಲ್ಪನೆ ಇಲ್ಲ. ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಸ್ಟೇಟ್ ನಡೆಸೋದು ಸುಲಭ, ರಾಷ್ಟ್ರ ನಡೆಸೋದು ಭಾರಿ ಕಷ್ಟ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಗುಜರಾತ್ ಮಾಡಿದ್ರು ಮಂದಿಗೆ ಟೋಪಿ ಹಾಕಿದ್ರು. ನಮ್ಮೂರಾಗ ಪಾನಿಪುರಿ ಮಾಡ್ತಿರೋ ಗುಜರಾತ್ ತಾನೇ, ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಪಾನಿಪುರಿ ಮಾಡ್ತಾರೆ? ಇವತ್ತು ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ದವಾಖಾನೆಗಳು ಎಷ್ಟದಾವೆ, ಹೆಲ್ತ್ ಏನದ ಪರಿಸ್ಥಿತಿ? ಬರೀ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಕುರಿಯನ್, ಲೇಟ್ ಕುರಿಯನ್ ಅವನದಂಥದ್ದು ಕ್ಷಿರಕ್ರಾಂತಿ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಕುರಿಯನಿಗೆ ಇನ್ನೂ ಮಂದಿ ನೆನೆಸ್ಕೊತಾರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಹಾಗಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ವೀಕಾಗಿ, ಮೂರನೇ ಶಕ್ತಿ ವೀಕಾಗಿ ಮೋದಿ ಬರೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ಶಕ್ತಿ ಬಂದದೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮೇಲೆ ಮಂದಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ಲಿಕ್ಕಂತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಬಸವಣ್ಣನ ನಾಡಿಂದ ಸಂದೇಶ ಹೋಗಬೇಕು. ಆ ಸಂದೇಶ ಕೊಡೋದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮಂದಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು.